महापूर भूकंप चक्रीवादळ सुनामी यासारख्या प्रकारातून निसर्ग आपली ताकद दाखवत असतो क्षणार्धात नव्हतं होतं आणि निसर्गाच्या तडाख्यासमोर माणूस हतबल होतो चक्रीवादळ म्हणजे काय हे सुदैवानं भारतीय उपखंडामध्ये मा फारसं माहीत नाही पण ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात अनेक विध्वंसक चक्रीवादळ येऊन गेली आहेत आज दुपारच्या सुमारास आंबेवाडी जवळच्या पेट्रोल पंपावर चक्रीवादळाची झलक पाहायला मिळाली सुमारे चार मिनिटं सुरू असलेल्या या चक्रीवादळानं आकाशाला भिडणारा भला मोठा धुळीचा लोट तयार झाला तर जवळच्या पेट्रोल पंपावरील उखडून गेली अवघ्या काही मिनिटात निसर्गानं आपली ताकद दाखवून दिली आज दुपारी तीनच्या सुमारास वडणगेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ वावटळीचं रौद्ररूप दिसून आलं एखाद्या चक्रीवादळासारखी वावटळ तयार झाली आणि बघता बघता साठ ते सत्तर फुट उंचीचा धुळीचा लोट आकाशाकडे झेपावला प्रचंड वेगानं गोलाकार फिरणाऱ्या हवेमुळे पाला पाचोळा आणि धूळ माती हवेत गरागरा फिरू लागली उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी अशा प्रकारच्या वावटळी दिसून येतात असाच प्रकार आज आंबेवाडीजवळ दिसून आला आणि तिथल्या काही नागरिकांनी मोबाईलवर हे मिनी चक्रीवादळ छायाचित्रित केलं सुमारे चार मिनिट हे चक्रीवादळ सुरू होतं आणि त्यातून जवळच्याच पेट्रोल पंपावरील यंत्रसामुग्री अक्षरशः उखडली गेली निसर्गापूर्ण माणूस किती हतबल आणि क्षुद्र आहे हे बऱ्याचदा दिसून येतं आज आंबेवाडीजवळ आलेल्या वावटळीतून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली